पहा मन उडू उडू झालं या मालिकेचे सर्व एपिसोड एकदम फ्री फक्त झी फाईव्ह ऍप वर. झी फाईव्ह ऍप आताच डाउनलोड करा. तुला आठवत आहे शलाकाजींच्या लग्नाच्या वेळी पण कसे वागत होते हे काजविंदे? मी म्हणतो हा सरळ सरळ वर पक्षाचा अपमान आहे. ऐकतर काय तू? नाही अपमानासाठी रुसून बस. नाही ना हो नाही हो ना. अरे लग्नामध्ये बँड बाजा ढोल तसा काहीतरी असतं यार. इकडे तर काहीच नाहीये. हो ना. मी तेव्हा सुद्धा सरांना सगळं सांगू शकलो असतो पण नाही सांगितलं. आता असं वाटतं शलाकाजींचं लग्न मी तेव्हाच थांबवायला हवं. तुला माहिती आहे शलाकाजींना जेव्हा माझ्या आणि दीप्ता मॅडमच्या प्रेमाबद्दल कळलं तेव्हा मला विरोध नाही केला त्यांनी. त्यांनी आमचं प्रेम समजून घेतलं, आमची परिस्थिती समजून घेतली. एकीकडे काहीही न बोलता काहीही न सांगतात शलाकाजी आमची परिस्थिती समजून घेत होत्या. आणि मी सगळं डोळ्यासमोर दिसत असताना सगळं समोरासमोर असताना या नयन कानविंदेची लायकी माहिती असताना पण काहीच नाही करू शकलो. नाही इंद्र सगळं बरोबर आहे, तुझं सगळंच बरोबर आहे. तुम्हाला सांग शलाकाजींनी शब्द दिल्यानंतर तू त्यांचा शब्द मोडणार होतास? तर तुझे जे अन्याय होत असेल तिथे शब्द कसला पाळायचा? तुम्हाला सांग आपण जर त्यांचा शब्द न पाळता तेव्हाच काहीतरी केला असतो तर आज आपण इथे असतो? तुझ्या देशपांडे सरांसारखा माणूस ज्याने आजवर कधीच कोणाचं वाईट चिंतलं नसेल त्या माणसाची अशी अवस्था झाली. कार्तिक सानिकाच्या प्रकरणामुळे पण देशपांडे सरांना केवढा त्रास झाला. आत्ताच सर ह्या सगळ्यातून सावरले आणि आता शलाकाजींची अशी अवस्था कशी काय बघवणार आहे सरांना? सर तू ह्या सगळ्यात जर देशपांडे सरांना काही झालं ना त्यांच्या तब्येतीला काही झालं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ नाही करू शकणार. नाही इंद्र तू खचून जाऊ नकोस. अरे देशपांडे सरांना, मालती काकूंना, शलाकाजींना, दीपिका मॅडमना सगळ्यांना तुझ्या आधाराची गरज आहे. दीपिका मॅडम आधीच टेन्शन मध्ये आहेत आणि त्यात तुला असं खचलेलं बघून त्यांना किती वाईट वाटेल याचा विचार केलायस? इंद्रा या नयन कानविंदेला सोडायचं नाहीच आहे. या सगळ्यात तू एखादं चुकीचं पाऊल उचलून तुझ्या प्रेमाची वाट नको लावूस यार. हे बघ तू इतका वेळ थांबलास ना, हा आता फक्त थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. ठीक आहे पण सर तू आज त्या नयन कानविंदेचा न्याय होणार म्हणजे होणारच. मला नंतर अडवायचं नाही. नाही अडवणार, अजिबात नाही अडवणार. पण आता खालीच हा अगदी थोडा वेळ प्लीज. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.